अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है? अब न ढूंढें। सावेडी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है। कुशल तकनीशियन, त्वरित समय परिणाम, सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है। अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आएं। संपर्क 8208700359। नमस्कार, ऍक्टिव मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थ्यांची सहल थेट नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात। पोलीस स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रम, विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात कामकाजाचे धडे। सहल म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहतात ती नामांकित प्रेरणादायी स्थळे, थंडगार हवेची ठिकाणे। परंतु शालकरी विद्यार्थ्यांना निर्भय बनवणारी कायद्याची सहल थेट जिल्ह्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेली तर कुणाला नवल वाटायला नको। दरवर्षी पोलीस स्थापना दिनानिमित्त अनेक उपक्रम राबवले जात असतात, सहलीला निमित्त होते। पोलीस स्थापना दिनाचे कायद्याची कलमे, निर्भयतेचे धडे, पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती देत पोलीस निरीक्षकांनी राबवलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे। नगर शहरातील तब्बल 500 मुलामुलींनी आणि शिक्षकांनी पोलीस ठाण्याच्या सहलीला अनुभूती घेतली। यामध्ये भाऊसाहेब पिरोदिया हायस्कूल, प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच चान सुलताना विद्यालय अहमदनगर या विद्यार्थ्यांचा सहलीत सहभाग होतो। पोलीस ठाण्यात दैनंदिन कारभार कसा चालतो, पोलीस ठाण्यात असणारे शस्त्र व इतर साहित्य दाखवून त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांना रस्ता वाहतूक नियम, महिला सक्तीकरण, सायबर गुन्हे याबाबत सक्तीकरण विश्लेषण करून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अडचणी निर्माण होत असल्यास याबाबत तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले। सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेली पत्रके सर्व विद्यार्थ्यांना वाटून जनजागृती करण्यात आली। पोलीस ठाण्याबाबत अनभिज्ञ असलेल्या मुली व महिलांची या उपक्रमामुळे भीती कशी झाल्याचे अनेक प्रतिक्रिया यावेळी मुलींनी व्यक्त केल्या। पोलीस निरीक्षक यादव यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे, पोलीस जवान राजेंद्र गर्गे, गजेंद्र पांढरकर, गणेश पोत्रे, योगेश भिंगारदेवे, अमोल झाडबुके यांनीही मार्गदर्शन केले। यावेळी साहेब साबळे सर, भालेराव सर, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल चान सुलताना विद्यालयाचे पठाण सर, अखिल सर, प्रगत कला विद्यालयाचे गाडगे श्रीमती भोरे, सरोदे देशपांडे, गाजुल ठुबे, सौ कुलकर्णी आदी शिक्षकवृंद उपस्थित होते। चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन, प्रतिनिधी संजय सावंत, ऍक्टिव मराठी न्यूज अहमदनगर। आज पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं आज आम्ही भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, प्रगती विद्यालय गांधी मैदान आणि चान सुलतान हायस्कूल अशा शाळेतील जवळपास 400 ते 500 विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी होते त्यांना निमंत्रित केलं होतं। त्यांना आज पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं, पोलिसांचं एकंदरीत काम अगदी सुरुवातीपासून, गुन्हा दाखल झाल्यापासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने चालतं याबाबत माहिती दिली। त्यासोबतच शस्त्र कसे आहेत, ज्याचं मुलांना कुतूहल असतं, ते शस्त्रांची सविस्तर माहिती देण्यात आली। यासोबतच मुलींनी जर कोणी छेडछाड केली तर कशाप्रकारे तक्रार द्यावी, त्यांचं नाव कोणत्या प्रकारे गोपनीय ठेवण्यात येईल याबाबत माहिती दिली। त्यासोबतच कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये याबाबत सविस्तर माहिती दिली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं। त्यासोबतच अशा प्रकारचं एक हे जे पाम्पलेट आहे, या पाम्पलेटचं पण वाटप करण्यात आलं। त्यासोबत सायबर सुरक्षेचं जे आम्ही पाम्पलेट तयार केलेलं आहे त्या पाम्पलेटचं सुद्धा वाटप करण्यात आलं। सोबतच चांगल्या नागरिकांनी चांगले आणि सजग नागरिक व्हावेत यासाठी कसं राहिलं पाहिजे, कायद्याचं पालन कसं केलं पाहिजे आणि चांगल्या नागरिकांनी पोलिसांना घाबरलं नाही पाहिजे की जे बदमाश टुकार 2 नंबरवाले जे त्यांनी घाबरलं अपेक्षित आहे की चांगल्या माणसाने न घाबरता पोलिसांचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला पाहिजे याबाबत सुद्धा त्यांना अवेअर करण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर।